शिर्डी ते अयोध्या परतीच्या सायकल यात्रेचे येवला शहरात जंगी स्वागत करण्यात आले. दिनांक 21 जुलै बुधवार रोजी शिर्डी ते अयोध्या सुमारे 1350 किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून शिर्डी येथे परत येत असलेल्या दीपक पाठक यांच्या सायकल यात्रेचे येवला शहरात जंगी स्वागत करण्यात आले. शिर्डी येथील रहिवासी असलेले दीपक पाठक यांनी 17 जून रोजी शिर्डी येथून द्वारकामाईचे दर्शन घेऊन सायकल यात्रा सुरू केली होती. शिर्डी येवला मनमाड मालेगाव धुळे असे अंतर कापत सायकल यात्रा उत्तर प्रदेशच्या दिशेने गेली होती. परत येत असताना सुमारे 35 दिवसांचा खडतर प्रवास पार करत दररोज सुमारे 100 किलोमीटरचे अंतर सायकलवर प्रवास करून ही यात्रा पुन्हा शिर्डीच्या दिशेने आली असून येवला शहरात या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. नमस्कार, जय श्रीराम. मी दीपक सतीशचंद पाठक 17 जून रोजी द्वारकामाईची परवानगी घेऊन शिर्डीहून निघालो, अयोध्येसाठी निघालो. महाकाल होता मी 18 दिवसात अयोध्येला पोचलो. येताना मला 8-14 दिवस झाले. खूप माझा प्रवास चांगला झाला. फार बरेच प्रकारचे लोक भेटले. ते जसं म्हणतं तुमची या संसारमध्ये भात भात केलो तशी गोष्ट खरी झाली. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार पण चांगले विचार. रोज 110 ते 120 किलोमीटर मी चालायचो. एखाद दिवशी 90 किलोमीटरही राहून जायचो. माझ्या मार्गावरून फक्त मला महाकाल उज्जैन हे वेगळा होतं. ते तिथून इंदोर रोडवरून 75 किलोमीटर होतं. रस्त्यात इंदोरचा होताच ना 75 किलोमीटर. तो अपडाऊन 150-150 किलोमीटर माझे वाढले. पण महाकाल उज्जैनला माझे दर्शन झाले.